हाय फ्रेंड्स, मी संजना आज तुम्हाला कच्च्या केळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे कच्ची केळी दोन कट करून घेतलेली आहेत अशा पीसेसमध्ये। तुम्ही हव्या त्या आकारमध्ये कट करू शकता। त्यानंतर दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, एक टोमॅटो बारीक चिरून, कोथिंबीर लागणार आहे, तिथे आहे आलं लसूण ठेचून घेतलेलं, त्यानंतर मीठ, हळद, धनिया पावडर, तिखट, गरम मसाला, तेल। एक पातेलं तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालत आहे। तेल चांगलं तापल्यावर त्यामध्ये कट करून घेतलेली केळी घालायची आहेत। त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि व्यवस्थित मिक्स करून छान परतून घ्यायचं एक दोन तीन मिनटं। आता केळी छान फ्राय झालेली आहेत, मी एका सेपरेट भांड्यामध्ये आता काढून घेते ती। आता इथे मी सेम पातेल्यामध्ये थोडंसं तेल आहे आणखीन एक टेबलस्पून तेल घालते। त्यानंतर त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे, थोडंसं आलं लसूण ठेचून घेतलेलं, व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा। एक बारीक चिरलेला टोमॅटो, तो पण छान परतून घ्यायचा आहे। आणि आता मी झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं छान त्याला लो फ्लेमवर शिजू देणार आहे। दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि कांदा शिजत आलेला आहे। आता मसाले घालून घ्यायचे आहेत। पाव टीस्पून हळद, एक ते दीड टीस्पून साधा लाल तिखट आवडीप्रमाणे घालू शकता, अर्धा टीस्पून धनिया पावडर। व्यवस्थित परतून घेऊया मसाले। मसाले खाली लागतात, जळू शकतात, त्यामुळे थोडंसं मी पाणी घालत आहे। मसाले घातल्यानंतर आपण झाकून ठेवलं होतं, ओपन करून बघूया। सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे। आता यामध्ये फ्राय केलेली केळी घालायची। आता यामध्ये लागेल तितकं पाणी घालून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। केळी फ्राय करताना आपण थोडं घातलं होतं। सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर शिजू देऊया। 5 मिनटं झालेली आहेत, केळी शिजलेली आहे छान। आता यामध्ये मी गरम मसाला घालते। आता चिरलेली कोथिंबीर। केळीची भाजी तयार झालेली आहे। ग्रेव्ही हवी तर अशा प्रकारे ठेवू शकता किंवा ड्राय पण करू शकता। फ्लेम ऑफ करते आणि सर्व करून दाखवते। कच्च्या केळ्याची भाजी रेडी झालेली आहे, अगदी सोपी आणि सिंपल। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।